संध्या. सारंगवाडी प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रकल्पामध्ये आंदोलन. धरण उशाशी आणि कोरड घशाशी. एक माजी आमदाराने तक्रार केल्याने काम बंद. नागरिकांमध्ये रोष. तेलही गेले आणि तूपही गेले अशी मराठीमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे. ही म्हण सध्या बुलढाणा जिल्ह्यातील सारंगवाडी प्रकल्पाच्या परिसरात येणाऱ्या गावामधील शेतकरी व नागरिकांची झालेली दिसून येत आहे. एकीकडे प्रकल्पात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही आणि दुसरीकडे राजकीय द्वेषापोटी झालेल्या तक्रारीतून प्रकल्पाचे काम थंड बसत पडल्याने त्याच्या पाण्याचा कोणताही लाभ नाही लाभ मिळत नाही. अशा कैचीमध्ये सध्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि मेहकर तालुक्याच्या सीमेवर दुर्गम व आदिवासी बहुल सारंगवाडी प्रकल्पाच्या परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा अजगरी विळखा देखील पडला आहे. त्यामुळे येथील अनेक शेतकऱ्यांवर आज अक्षरशः जीव देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या परिवारासह रविवारी 25 नोव्हेंबर रोजी अर्धवट पडलेल्या प्रकल्पात दिवसभर बसून बसून आंदोलन केले. तसेच प्रकल्पाचे काम तात्काळ सुरू न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे. बुलढाणा आणि चिखली मेहर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ग्राम किन्ही नाईक शिवारात 1612 पूर संरक्षण योजना व साठवण तलावा अंतर्गत सारंगवाडी प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. या प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांकडून तब्बल 160 हेक्टर जमिनी देखील अधिग्रहित केली होती. या प्रकल्पामुळे चिखली आणि मेहकर तालुक्यातील किनी नाईक, हिवरा नाईक, धोत्रा नाईक, पारडी, वडाळी, मांडवा समेत डोंगरघाट, नांद्रा, हिवरा खुर्द, उटी, अंबाशी, घुटी यासह अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी सोय होणार होती. तसेच यामुळे या दोन्ही तालुक्यांमधील 1000 हेक्टर जमीन ही सिंचनाच्या क्षेत्रात येणार होती. त्यामुळे हा प्रकल्प या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक संजीवनी ठरणार होता. सातत्याने पाणी टंचाई आणि दुष्काळाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदाने या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या. आता आपल्याला एकीकडे जमिनीचा मोबदला मिळेल आणि दुसरीकडे हा संपूर्ण परिसरही सुजलाम सुफलाम होईल अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र 1514 पासून म्हणजे 4 वर्षापासून या प्रकल्पाचे काम पूर्णपणे थंड बसतात पडलेले आहे. काही विघ्नी संतोषी राजकीय लोकांनी तसेच एका माजी आमदाराने या प्रकल्पासंदर्भात सातत्याने सरकारी पातळीवर तक्रारी केल्या. या प्रकारामुळे या प्रकल्पाचे काम शासनाने थांबविले. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत त्यांना अद्यापही त्यांच्या जमिनीची कवडीचाही मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे एकीकडे पिढ्यानपिढ्याची जमीन शेतकरी व त्यांच्या कुटुंबाचे गुजराण करीत होती ती जमीन देखील गेली आणि प्रकल्प पूर्ण न झाल्याने त्याचा कोणताच फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होताना दिसून येत नाही. प्रकल्प पूर्णत्वात जावा यासाठी किनी नाईक आणि परिसरातील सुमारे 8 ते 10 गावांमध्ये शेतकऱ्यांनी सातत्याने सरकारदरबारी आपले गाऱ्हाणे मांडले. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी देखील केली. मात्र सरकारी पातळीवरून हा प्रकल्प पूर्ण करण्याबाबत प्रचंड उदासीनता दाखविण्यात येत आहे. या प्रकाराला कंटाळून रविवारी किनी नाईक आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या बायका मुलांसह थेट प्रकल्पात उपाशीपोटी धरणे आंदोलन केले. तसेच प्रकल्प पूर्ण होण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणाची लक्ष घालून हा प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत असे साकडे त्यांनी घातले. या आंदोलनात परिसरातील सुमारे 10 गावांचे मोठ्या संख्येने शेतकरी महिला व पुरुष सहभागी झाले होते. फारुख सर, खामगाव, वरिष्ठ प्रतिनिधी. सारंगवाडी हा प्रकल्प चिखली आणि मेहकर या दोन तालुक्यांच्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फायदा देणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक होऊन शेतकऱ्यांचा समृद्धी त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे. या प्रकल्पाचं काम मागच्या 4 वर्षापासून थांबलेलं आहे. तिथले शेतकऱ्यांच्या जमिनीचं अधिग्रहण झालेलं नाही, त्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळं माझी शासनाला विनंती राहील की तातडीनं या शेतकऱ्यांची जमीन जी अधिग्रहित झालेली आहे तिचे पैसे त्या शेतकऱ्यांना मिळावेत आणि या प्रकल्पाचं कामकाज तातडीनं सुरू व्हावं. तर प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला आहे आणि अशा या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका शासनाने घेतली पाहिजे. विकासाचं काम करणं अत्यंत अवघड आहे आणि त्यामध्ये अडथळे आणणं मात्र अत्यंत सोपं आहे. आणि त्यामुळं मी इतरांनाही विनंती करेल की प्रकल्पाचं काम कसं सुरू राहील यासाठी जर जास्त प्रयत्न केला तर ते लोकांच्या हिताचं होईल. आणि या प्रकल्पामध्ये जर अडथळा आणण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर इथले शेतकरी देखील ते खपवून घेणार नाहीत आणि आम्ही देखील लोकप्रतिनिधी म्हणून
निश्चितपणे या प्रकल्पाचं काम थांबणार नाही, यासाठी जे काय करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। गावाचा उल्लेख करू द्या। आता बालद या संग्रह तलावामध्ये येणारे बुडी क्षेत्र आणि लाभ क्षेत्र म्हणजे घुटी पार्टी असेल, वडाळी, मोहना, मांडवा, पारखेड हे सर्व गावं त्याच्या खाली येतात। आणि ते माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणच्या काही आमच्या शेतकऱ्या बुडी क्षेत्राच्या भूसंपादनाचे प्रकरणं बरेच पेंडिंग आहेत। पण त्या शेतकऱ्याच्या जमिनी घेऊन आपण त्या ठिकाणी हा प्रकल्प पूर्ण करतोय आणि त्या लोकांनाही त्या ठिकाणी मोबदला मिळाला पाहिजे ही मागणी आमची आहे। वेळोवेळी त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय आणि शासनाने तात्काळ एकीकडे शासन जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून लाखो करोडो रुपये या ठिकाणी शासनाचा खर्च करते आणि बुडे जे काही जुने असे तलाव आहेत, धरणं आहेत, त्याच्यावरती थोडेफार पैसे उपलब्ध करून दिले तर कायमस्वरूपी अधिक सिंचन त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून या तलावामध्ये जी काही आमच्या शेतकऱ्याची जमीन गेलेली त्या मोबदला शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी महत्त्वाची मागणी आमच्या शेतकऱ्याची त्या ठिकाणची आहे आणि शासन निश्चित ते सकारात्मक त्याच्यावरती निर्णय घेऊन आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे।